झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बुधवारी लष्करानं देशाची सगळी सूत्रं हातात घेतली आहेत. लष्करी राजवटीनंतर राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक करण्यात आली आहे. देशाचे उपराष्ट्रपती इमरसन मनंगावा यांच्या बरखास्तीनंतर लष्करप्रमुख राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना आव्हान दिलं होतं. मुगाबेंच्या ZANU PL या पक्षानं लष्करप्रमुख कॉन्स्टंटॅन्टिनो चिवेंगा यांच्यावर मंगळवारी देशद्रोहाचा आरोप केला. झिम्बाब्वेमधली परिस्थिती आधीपासूनच बिकट असताना सत्तारूढ पक्षाच्या आरोपांमुळं राष्ट्रपतींसमोर मोठा पेच निर्माण झाला. इजिप्त आणि सुदान या दोन देशांमध्ये किंगडम ऑफ दीक्षित नावाचा एक नवा देश अस्तित्वात आला आहे असं तुम्हाला सांगितलं तर. आता हे दोन आफ्रिकेमधले देश, या दोघांच्या मध्ये अतिरेक्यांच्या छावण्या आसपास असताना अस्सल भारतीयांचा हा नवा देश उदयाला आला आहे. खरं वाटणार नाही, तुम्हीच बघा हा रिपोर्ट. जगाच्या पाठीवर नवा देश, किंगडम ऑफ दीक्षित. पंतप्रधान सुयश दीक्षित, राष्ट्राध्यक्ष डॉक्टर राकेश दीक्षित, देशाचा राष्ट्रध्वजही निश्चित झालाय. इजिप्त आणि सुदान या दोन आफ्रिकन देशांच्या मध्ये असलेला हा बीर तावील भाग, 2072 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या भागावर कुणाचीच मालकी नाही, म्हणजे आत्तापर्यंत नव्हती. पण इंदूरच्या सुयश दीक्षित या तरुणाचा दावा खरा मानला तर आता ही जागा त्यांची आहे आणि ते या देशाचे पंतप्रधान. किंगडम ऑफ दीक्षित असं नाव त्यांनी या देशाला दिलंय. त्यांचे वडील डॉक्टर राकेश दीक्षित यांना राष्ट्राध्यक्ष आणि सेनाप्रमुख केलंय. 5 नोव्हेंबरला दीक्षित यांनी या भागात जाऊन त्यांच्या देशाचा नवा झेंडा रोवला. मिलिट्री का भी हिस्सा है और टेररिज्म भी बहुत ज्यादा है वहां पर पे. तो ऐसा कुछ भी नहीं है कि एग्जैक्टली यहाँ पे टेररिज्म, एग्जैक्टली यहाँ पे टेररिज्म. और यही सबसे बड़ी प्रॉब्लम है हम लोगों के लिए जो थी कि काफी रिस्की था कि पता नहीं क्या पता हम जिस रूट को फॉलो कर रहे. पहली बात तो कोई सड़क नहीं है, तो आपको बीच रेगिस्तान के बीच में ही ड्राइव करना है आपकी गाड़ी को. अगर आपने ड्राइव करा, अगर कुछ खुदाना खास अगर कुछ हो गया तो आपको बचाने वाला भी वहां पर कोई भी नहीं. दीक्षित यांनी आपल्या नव्या देशात सूर्यफुलांच्या बियांची लागवडही केली आहे, पण तिथपर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नव्हती. रस्त्याचा पत्ता नाही, अतिरेक्यांचा धोका, हल्ला झालाच तर वाचवायला कोणी नाही, अशा स्थितीत दीक्षित यांनी हा कारनामा केलाय. रेगिस्तान के बीचों बीच का हिस्सा, बहुत पथरीली जमीन है, ना कोई इंसान है ना कोई पशु पक्षी है. तो वहां तक पहुंच पाना पहले बात एक बहुत बड़ा चैलेंज था हम लोगों के लिए. हमने पूरी तरीके से रूट को ऑप्टिमाइज करा, जिस डेट पे जहां पर होना था बिल्कुल उसी डेट के साथ बिल्कुल टाइम वाइज चलते रहे हम लोग. त्यांनी आपल्या किंगडम ऑफ दीक्षित चा राष्ट्रीय प्राणी ही ठरवलाय, तो आहे पाल. याचं कारणही मोठं रंजक आहे. शेकडो किलोमीटरवर एकही प्राणी पक्षी नसताना बीर तावील मध्ये दोन पाली अचानक सुयश यांच्या समोर आल्या. त्याचवेळी त्यांनी पालीला हा मान देऊन टाकला. आपल्या देशाचा राष्ट्रध्वजही ते इंदूरहून सोबत घेऊन गेले होते. या अचाट कामगिरीबद्दल दीक्षित यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांचं अभिनंदन करणारे आणि त्यांच्या देशात जागा मागणारे हजारो मेसेज त्यांना येत आहे. पण किंगडम ऑफ दीक्षितला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळणार की हा देश म्हणजे केवळ सोशल मीडियावर चर्चिली गेलेली एक पोस्ट ठरणार हे बघायचं. कन्हैया शुक्ला, झी मीडिया, इंदूर, मध्य प्रदेश.